नमस्कार, मी पूजा शिंदे। आपण पाहत आहात जनादेश टीव्हीस। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पक्षीप्रेमी युवकाने घोबडाला दिले जीवदान, दरोड्यापूर्वीच 5 जणांना अटक। ठामपा महापौर विरोधात विरोधकांचा असहंकार, 120 गाव पाड्यात पाणीटंचाई। पक्षीप्रेमी युवकाने घोबडाला दिले जीवदान। रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी माथेरानला गेलेला वारा यांना काही आदिवासी मुले घोबडाची शिकार करीत असल्याचे आढळले। त्यांनी लागलीच हस्तक्षेप करून त्या घोबड्याची सुटका केलीस। किंबहुना तेथील वनविभागाच्या मदतीने ठाण्यातील पक्षीप्रेमी अविनाश भगत यांनी SPCA या प्राणी पक्षी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। उपचारानंतर त्या घोबड्याला पुन्हा माथेरानच्या जंगलात सोडणार येणार असल्याची माहिती भगत यांनी दिली। विशेषत पानगळीच्या जंगलात आढळणारे हे दुर्मिळ घोबड शृंगी प्रजातीचे असून त्यांच्या डोक्यावर असलेली दोन पिसे कानासारखे भासतात। सध्या या घोबडांच्या प्रजननाचा काळ आहे, मात्र पानगळीमुळे झाडांची पाने गळल्याने पक्ष्यांना लपता येत नाही। तेव्हा गवतात किंवा कडे कपारीत लपून राहिलेली ही घोबडे आदिवासींच्या तावडीत सहज सापडतात। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। हा शृंगी घोबड म्हणून ओळखला जातो आणि माथेरानमध्ये आपला मित्र हेमंत वारे आहे, त्यांनी आदिवासी मुलं याला पकडून नेत होती। सो तिकडे हा आदिवासी लोकांकडनं सोडवून आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कंप्लेंट केली आणि मग तिथे फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे येऊन त्यांनी हा रेस्क्यू केला आणि आता याला पुढच्या उपचारासाठी आपण SPCAला घेऊन जात आहोत। हा तसा दुर्मिळ घोबड आहे, खूप त्यांची संख्या शिकारींमुळे कमी झालेली आहे। मराठीमध्ये याला शृंगी घोबड म्हणतात। त्याच्या डोक्यावरती अशी दोन पिसं आहेत जे त्याच्या कानासाठी म्हणजे कान असल्यासारखे वाटतात। जेव्हा आता त्यांचा ब्रीडिंगचा सीझन चालू आहे त्यामुळे यांची ॲक्टिव्हिटी फॉरेस्टमध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त प्रमाणात आहे आणि ब्रीडिंग असल्यामुळे ते हंटिंग जास्त प्रमाणात या सीझनमध्ये करतात। आणि आपल्याकडे मोस्टली डेसिडियस फॉरेस्ट आहे, म्हणजे पानगळीची वनं आहेत, त्याच्यामुळे पानांना गळती झालेली आहे बऱ्याच प्रमाणामध्ये, त्यामुळे मग यांना लपणं शक्य होत नाही झाडांमध्ये किंवा अशा ठिकाणी। सो हे लोक दगडांमध्ये किंवा कडेकपारींमध्ये आपला आश्रय शोधतात आणि तिथे त्याच्यामध्ये ते आपलं नेस्ट बनवतात। सो हा त्यांचा ब्रीडिंगचा सीझन असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हिटी वाढली म्हणून आदिवासी लोकांना याला पकडणं सोपं गेलं। तसा हा दुर्मिळ आहे, दिसायला शक्यतो दिसत नाही, लवकर गवतांमध्ये वगैरे असतो आणि याचं फीडिंग म्हणजे खाणं याचं उंदीर किंवा ससा किंवा असे बारीक छोटे प्राणी जे आहेत ते मोस्टली याचं फीडिंग आहे। दरोड्यापूर्वीच 5 जणांना अटक। शांतीनगर रोडवर वफा कॉम्प्लेक्स येथे शांतीनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना झडप घालून आरोपींना पकडले। त्यांची अंगळझडती घेतली असता चाकू, मिरची पूड, स्क्रूड्रायव्हर, पक्कड त्यांच्याकडे मिळाले। चौकशी करता आरोपी सारिका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी पहाटेच्या सुमारास गेलेले होते। हुसेन रफिक सय्यद, मोहम्मद शफीक मो, अख्तर अन्सारी, शमीम रफीद सय्यद आणि त्यांचे दोन सहकारी अशा 5 जणांना पोलिसांनी पकडले। सोन्या चांदीचे दुकान लुटून मोठे घबाड मिळेल अशा तयारीने गेलेल्या भामट्यांच्या हाताला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। एक छोटीशी विश्रांती। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मुक्ती अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। लोकांना मोफत थेरपी घेण्यात यावी म्हणून भव्य असे सेंटर। लोकांना आजार का होतात ते कसे बरे करावे, कोणती काळजी घ्यावी यासाठी सेंटरमध्ये मार्गदर्शन केले जाते। विगेन थेरपी शरीरावर डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या गंभीर आजारावर उपयोगी। 40 मिनिटाच्या थेरपीने आपल्या शरीरावर 6 प्रकारे फायदा होतो। 1. थर्मल FIR म्हणजेच सूर्याची कवळी किरणे। 2. मसाज
3 एक्यूपेशर, 4 मॉक्सिबुशन, 5 कायरोप्रैक्टिक, 6 ETS। या थेरेपीने ॲसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, पाठीचा त्रास, मणक्याचे आजार, गुडघ्यांचा त्रास, अस्थमा, किडनी स्टोन, लिव्हर, त्वचा रोग, नसाच्या संबंधित आजार, लकवा, पॅरालिसिस इत्यादी गंभीर आजारावर उपयोगी। 21व्या शतकातील अद्भुत अविश्वसनीय अनोखा चमत्कार विगेन थेरेपी, विश्वास ठेवा अगर नका, पण विगेन थेरेपी सत्य आहे। एकदा येऊन पहा आणि अनुभव घ्या। या सुवर्ण संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा। पत्ता: ठाणे शाखा, रेखंड टॉवर, न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला, पुना गाळगे ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे पश्चिम। फोन नंबर 02225403848। भ्रमण दूरध्वनी क्रमांक 9323968920। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर उक्त। ठामपा महापौर विरोधात विरोधकांचा असहकार। ठाणे महानगरपालिकेतील प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली नाही तर त्यास विरोधी पक्षांनी कडाडून विरोध करण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महापौर विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष अटळ असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे। महापौर संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात मागील 6 महिने संघर्ष सुरू आहे। या काळातील सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ होऊन गोंधळातच विषयपत्रिका मंजूर करण्यात आल्या होत्या। त्यास विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। 13 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी विरोधी पक्षातील सदस्यांनी चर्चा करण्यास मनाई केल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी असा सामना रंगला होता। विरोधकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती, त्यांच्या हुकुमशाही पद्धतीला विरोध केला होता। उद्या दुपारी सर्वसाधारण सभा होणार आहे, त्या सभेत महापौरांनी विरोधी पक्षातील सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यास परवानगी दिली तरच त्यानंतर सहकार्य करण्याचा निश्चय विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे आणि काँग्रेसचे गटनेते संजय घाणेगावकर यांनी जाहीर केला आहे। महासभेत मंजुरीकरिता प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करूनच प्रस्तावांना मंजुरी देण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे। महापौर जोपर्यंत विरोधी पक्षातील सदस्यांना सन्मान करत नाही तोपर्यंत सर्व पक्ष गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे विरोधकांनी निश्चय केला असल्याचे समजते। त्यामुळे उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी महापौरांनी विरोधकांशी जुळवून घेतले नाही तर मात्र सर्वसाधारण सभेत पुन्हा संघर्ष अटकळ असल्याचे बोलले जाते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। 120 गाव पाड्यात पाणी टंचाई। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईचे चित्र ठाणे जिल्हा परिषदेकडून मांडण्यात आले आहे। अवकाळी पाऊस पडल्यामुळे पाणी टंचाईला थोडा दिलासा मिळाला, मात्र त्यानंतर उन्हाचा तडका मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाणी समस्या गंभीर झाली आहे। त्यावर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या पातळीवर टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली जात आहे। आतापर्यंत केवळ शहापूर तालुक्यातील 120 गावपाड्यांसाठी 7 टँकर पाणी पुरवठा करीत आहे। यामध्ये 10 गावांसह 102 आदिवासी पाड्यांसह वाड्यांचा समावेश आहे। भिवंडी मुरबाड तालुक्यात देखील गावपाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत, मात्र तेथे अद्यापही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे। पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाद्वारे आधीच नियोजन करण्यात आले आहे, पण सर्वाधिक पाणी टंचाई सुरू झालेल्या शहापूर तालुक्यात प्रथम टँकर सुरू करण्यात आले आहे। त्यानंतर पाठोपाठ अन्यही तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता। ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर। आपली माणसं आपला देश पाहत राहा। जनादेश, धन्यवाद।